विद्यार्थ्यांनो, तुम्हाला वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या माहिती आहेत. उदाहरणार्थ त्रिकोण, आयत. या आकृत्यांना शिरोबिंदू आणि बाजू असतात. आता भौमितिक आकृत्यांच्या शिरोबिंदू व बाजू यांचा आपण अभ्यास करूया. खालील आकृत्यांचं निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. आता विद्यार्थ्यांनो, पुढील आकृती जी आहे ती कोणती आहे? तर ही आकृती जी आहे ती आयताची आहे. आता या आकृतीचं नाव आपण आपल्याला माहिती आहे ते आकाशला आहे. हा आकार जो आहे तो आयत आहे. आता याला कडा किती आहेत बघा. एक, दोन, तीन आणि चार, म्हणजे आयताला असणाऱ्या कडा किती आहेत? चार. त्यानंतर कोपरे किती आहेत? एक. त्यानंतर दोन. ही बाजू आहे ती, हा कोपरा आहे तो तिसरा आणि हा आहे तो चौथा. म्हणजे पहिली आकृती आयताची आहे, त्याला चार कडा आहेत आणि चार कोपरे आहेत. त्यानंतर पुढील आकृतीचं निरीक्षण करा. आता हा आकार जो आहे तो चौकोन आहे. आता याला देखील किती बाजू आहेत, किती कडा आहेत आणि किती कोपरे आहेत ते आपण मोजूया. आता सर्वात पहिलं आकृतीचं नाव. आता याचं नाव आहे, या आकृतीला तुम्ही चौरस किंवा चौकोन. आता याच्या बाजू किती आहेत, कडा किती आहेत? बाजू म्हणजेच कडा. एक, दोन, तीन आणि चार, म्हणजे चार कडा ते होतील. त्यानंतर त्याचे कोपरे देखील आपण मोजले. तर कोपरे किती आहेत? एक, दोन, तीन, चार. हा एक कोपरा, हा दुसरा, हा आहे तो तिसरा, आहे तो चौथा. म्हणजे ज्या ठिकाणी दोन बाजू बघायचं मिळत आहेत, म्हणजे जिथं कोण तयार होतो तो म्हणजे कोपरा. म्हणजे अशा एकूण या आकृतीच्या चार कडा आणि चार कोपरे झाले. आता पुढचा आकार पहा. हा आकार तुम्ही ओळखता, तर ह्या आकाराचं नाव आहे काय? तर त्रिकोण. हा त्रिकोण आहे. त्याच्या बाजू म्हणजेच कडा मोजा. बाजू आणि कडा मोजणं सोपं आहे. हे पहा, ही एक कडा, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा. या त्रिकोणाला तीन काय आहेत? कडा. आता कोपरे ते देखील तुम्ही मोजू शकताय. तर ते कोपरे कसे, ज्याप्रमाणे आपण इकडे मोजले तसा, दोन बाजू जिथं दोन रेषा दोन बाजू जुळल्या तिथे, म्हणजे ते कोण किती आहेत ते पहा तुम्ही. हा एक, हा दुसरा, हा तिसरा कोण, म्हणजे कोपरे. किती कोपरे आहेत त्याला? तर या आकृतीमध्ये तीन कोपरे आहेत. म्हणजे या आकृतीचं नाव त्रिकोण, कडा तीन आणि कोपरे तीन. आता सर्वप्रथम आपण आयत हा घटक पाहूया. आता आयत या भौमितिक आकृतीमध्ये हे पहा, इथे आयताला किती बाजू आहेत, किती कडा आहेत तुम्हाला माहिती आहेत. तर या आयताचं नाव काय आहे? अ ब क ड, असं आयताचं आपण वाचन करू शकतो. अ ब क ड. आता यातील शिरोबिंदू कोणते आहेत, म्हणजे आपण जिथं कोपरे दोन. आता आयताच्या सर्वप्रथम आपण त्याच्या कडा मोजूया, कडा किंवा बाजू पाहूया कुठल्या आहेत.
तर आता जी पहिली कड आहे किंवा बाजू आहे ती म्हणजे ओबो। कोणती येईल? ओबो। त्यानंतर दुसरी कोणती येईल पहा, ही बोक। तुम्ही कोणत्या बाजूने वाचन करताय त्यानुसार त्या कडांची नावं बदलू शकता। त्यानंतर पुढचं आहे ड आणि क, म्हणजे पुढची कड आहे ती ड क किंवा पुढची बाजू ड क अशी वाजली। त्यानंतर शेवटची जी आहे ती ड अ किंवा अ ड अशी तुम्ही वाचू शकता। म्हणजे अशा प्रकारे या आयताच्या चार कडा, चार बाजू आणि यातील शिरोबिंदू कोणते आहेत, तर ज्या ठिकाणी हा कोन होतो आहे तयार बघा, इथं कोन आपण आधीच्या ह्याच्यात पाहिलं तर कोन हा घटक आपण अभ्यासला आहे। तर आता या ठिकाणी कोन होताना दिसतो आहे। आता कोनामध्ये दोन बाजू, दोन शेजारच्या बाजू या इथे मिळतात आणि या ठिकाणी एक नाव दिलेलं आहे, त्या बिंदूला आपण काय म्हणतो, शिरोबिंदू ड। आता हा शिरोबिंदू ओ, त्यानंतर हा शिरोबिंदू बो, त्यानंतर हा वरचा शिरोबिंदू को आणि शेवटचा आहे तो शिरोबिंदू ड। म्हणजे आयताच्या बाजू किती आहेत, चार आहेत। आयताचे किंवा कडा पण बाजू आणि कडा चार चार आहेत। त्यानंतर पुढे कोपरे, आयताला कोपरे किती आहेत, तेही चार आहेत आणि कोन देखील चार आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयताच्या ज्या दोन रेषा जुळतात, जिथं कोन तयार होतो ते काटकोन असतात, 90° असतात। सर्वच कोन आयता जे आहेत ते काटकोन असतात, 90° म्हणजेच काटकोन असतात। यानंतर पुढची आकृती आहे चौरसाची। आता ही जी आकृती आहे त्याचं नाव आहे चौरस। चौरस का, तर याच्या चारही बाजू सारख्या आहेत, या आकृतीच्या चारही बाजू सारख्या आहेत, त्यामुळे याला चौरस असं म्हणतात। ज्याप्रमाणे आपण आयताचे शिरोबिंदू पाहिले त्याप्रमाणे या आकृतीत देखील, या आकृतीला देखील नाव आहे, पहा बरं, स र प म, सर मोपो असं या आकृतीचं नाव आहे। तर या आकृतीतील जसं आपण आयतामध्ये पाहिलं त्याप्रमाणेच याच्या बाजू आहेत, या फक्त आयताच्या दोन बाजू समोरासमोरील बाजू सारख्या होत्या, परंतु इथं सर्वच बाजू सारख्या आहेत। ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, त्याचप्रमाणे ही बाजू आणि वरची बाजू इथली, ही आणि त्याच्या वरची बाजू सारखी दिसते। त्यानंतर या यातील आपण कोपरे पाहूया। आता याच्या कडा म्हणजेच बाजू कोणत्या आहेत, तर स र र म म प आणि प स। तुम्ही ज्या दिशेने वाचन कराल त्यानुसार त्याचं त्या आहे चौरसाचं त्या बाजूंची नावं तुम्हाला वेगवेगळी झालेली दिसतील। स र, त्यानंतर आता वरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर र म अशी वाचन होईल, त्यानंतर म प, त्यानंतर प स, अशा प्रकारे ते वाचन होईल। आता इथं देखील पाहिलं तरी तुम्हाला काटकोनच झालेले दिसतील, दोन रेषांमध्ये होणारे कोन हे सर्व बाजूंमधील दोन रेषा जिथं जुळ ज्या आहेत तिथे काटकोनच होतो आहे,
जे 90 अंशाचे कोन देत आहे जसे ज्याप्रमाणे आयतामध्ये होते. आता या आकृतीवरून आपल्याला काय समजतं तर याला देखील आयताप्रमाणेच चार शिरोबिंदू आहेत. आता शिरोबिंदू ज्याप्रमाणे आयतामध्ये पहिले तशी म्हणजे जे अक्षर आहेत म्हणजे ज्या ठिकाणी दोन कोन मिळतात ते हे आयताचे जसे शिरोबिंदू आहेत तसेच या चौरसाचे देखील हे चार शिरोबिंदू आहेत. ते कोणते आहेत? स र म आणि प. अशा प्रकारे आयताच्या प्रमाणेच या चौरसाच्या चार कडा चार बाजू चार कोपरे आणि त्याचबरोबर चार कोण असल्याचं आपल्याला लक्षात येईल. आणि चार बाजूंप्रमाणे त्याला शिरोबिंदू देखील चार आहेत हेही तुमच्या लक्षात येईल. आता आपण वर दोन आकृत्यांमध्ये पाहिलं आयत आणि चौरस याप्रमाणेच इथं देखील तुम्हाला पाहता येईल. या आपण त्रिकोणाचं वाचन असं करूया य र ल. तर आता इथं असणारे हे जे अक्षर आहेत ते म्हणजे त्या त्रिकोणाचे शिरोबिंदू. कारण या दोन कोना कोण इथं जिथं कोण तयार होतो पहा इथं एक कोण तयार होतो इथं एक कोण तयार होतो आणि इथं एक कोण तयार होतो. आता इथं या त्रिकोणाला बाजू किती आहेत कडा किती आहेत तर एक दोन आणि तीन आहे. त्यांची नावं काय येतील? य र र ल य ल ल य अशा प्रकारे त्याची नावं येतील. त्यानंतर शिरोबिंदू कोणते आहेत? तर हा य एक शिरोबिंदू आहे त्यानंतर र आहे ल आहे. म्हणजे जितक्या बाजू तितके शिरोबिंदू तितके कोण हे आपल्या लक्षात आलं असेल. जे आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे चौरस आणि आयत यांना चार बाजू होत्या त्यामुळे त्यांना चार कोण चार बाजू चार शिरोबिंदू होते. तसंच इथे त्रिकोणाला तीन बाजू असल्यामुळे कोणही तीन आहेत आणि शिरोबिंदू देखील तीन आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण वरती वेगवेगळ्या आकृत्या भौमितिक आकृत्या अभ्यासला त्याच्यानुसार आता आपल्याला यातील बाजू शिरोबिंदूची नावं नक्कीच लिहिता येतील. आता पहिली आकृती फक्त आपण पाहूया उदाहरणादाखल त्यानंतर बाकी सगळ्या आकृत्यांचं तुम्ही स्वतः तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. आता इथं पहा पहिली आकृती आहे ही त्रिकोणाची आहे. त्रिकोण आहे म्हटल्यावर बाजू किती आहेत तेही तुमच्या लक्षात येईल. एक दोन तीन तीन बाजू आहेत. आता त्यांची नावं कशी मोजायची नावं कशी लिहायची ती पाहूया आपण. अ आता आपण हा त्रिकोणाचं नाव अ ब क असं वाचूया. अ ब क असं वाचलं तर पहिली बाजू काय होणार आहे? अ ब बाजू अ ब. दुसरी काय असणार आहे? बाजू ब क असेल. तिसरी काय असेल? तर बाजू क अ असेल. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लेख लिहिता येईल बाजू अ ब बाजू ब क. बक आणि त्याप्रमाणे तुम्ही लिहा. त्यानंतर शिरोबिंदू आता शिरोबिंदूही आपण पाहिले तर ही जी अक्षर आहेत म्हणजे दो जिथे कोण तयार होतो आहे ते त्याचे शिरोबिंदू आहेत. मग इथे काय येणार? पहिला शिरोबिंदू अ आहे दुसरा काय येणार आहे ब आहे आणि तिसरा क आहे. याप्रमाणेच इतर उरलेल्या आकृत्यांदेखील तुम्ही विचार करून तो स्वाध्याय पूर्ण करा.